हरिओम श्री राम अभयम्। माझे नाव पूनमवीरा साजने, दुर्गा उपासना केंद्र, जिल्हा सांगली। आता माझा हा अनुभव सांगायचा म्हणजे माझी 2 वर्षे मी डॉक्टर आहे आणि ती प्रेग्नंट होती। मग तिला 9व्या महिन्यात डिलेवरीला इकडं मालगावला घेऊन आले होते आणि मिरजेत दाखवत होती ना ती। मग झालं काय, डॉक्टरांनी बोलवलं होतं तिला बाळाच्या ठोकेत काहीतरी चेक करायचे होते आणि ते बाळाचे ठोकेच दिसणार अजिबात। मग ते सर पण घाबरले ना आणि म्हटले तू उद्या ये, आपण बघूया किंवा मग सिझर करून टाकूया। ते बाळाचे ठोकेच दिसत नव्हते। मग पप्पा आमचे घाबरले ना। मग मिरजेत आमचे महेश दादा परेट कोण आहेत, मग त्यांच्या घरी पप्पा आमचे तिला घेऊन गेले। मग तिथं बापूंचे उदी वगैरे लावले, बापूंचे म्हणजे पादुके यांच्यावरती नमस्कार वगैरे करून बापूंचा अगदी व्यवस्थित ती म्हणजे बापूंना सांगितली सगळं की माझं बाळ व्यवस्थित राहू दे, मी व्यवस्थित राहू दे वगैरे सगळं सांगितली ती। मग ते झाल्यानंतर मग घरी गेली। मग दुसऱ्या दिवशी परत आली, दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर बाळाचे ठोके वगैरे व्यवस्थित दिसायला लागले सगळे आणि ती मग थोड्या दिवसानंतर डिलेव्हरी पण झाली। बापूंच्या कृपेमुळे तिचं बाळ अगदी छान गुटगुटीत व्यवस्थित आहे, वजन वगैरे बाळाचं छान आहे। हे जे म्हणजे बापूंच्यामुळे सगळं म्हणजे व्यवस्थित झालं, हा माझा अनुभव होता। हरिओम श्रीराम अंबरनेर।